भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी कागलमधील सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेला भेट दिली होती त्यावेळी डॉक्टर कलाम यांच्या हस्ते बोधिसत्व अर्थात पिंपळाचं रोपटं लावण्यात आलं होतं हे रोपटं अत्यंत काळजीपूर्वक वाढवलं जात असून या रोपट्याला आता तेरा वर्ष झाली आहेत या वृक्षाच्या माध्यमातून डॉक्टर कलाम यांची स्मृती जोपासली जाते आहे कागलमधील सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत वेगवेगळ्या जातीच्या रोपांची निर्मिती केली जाते राज्यात आणि देशात अव्वल असलेल्या या रोपवाटिकेला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी भेट दिली त्यावेळी डॉक्टर कलाम यांनी याच रोपवाटिकेत बोधीपिंपळाचं रोपटं लावलं होतं या रोपाला आता तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत राष्ट्रपती डॉ कलाम यांच्या हस्ते हे रोपटं लावल्यानं त्याची विशेष देखभाल आणि काळजी घेतली जाते शासनानं मंजूर केलेल्या निधीतून या रोपाचा परिसर सुशोभित करण्यात आलाय कागलमधील शासकीय रोपवाटिकेला भेट देणारे डॉ कलाम पहिलेच राष्ट्रपती असावेत त्यामुळे त्यांच्या हस्ते लावलेल्या बोधी पिंपळाच्या वृक्षाचं अत्यंत काळजीपूरक संगोपन करून एक प्रकारे त्यांची स्मृती चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न होतोय